हिंगोली जिल्ह्यात शेती व्यवसायात यशापेक्षा अपयश जास्त प्रमाणात दिसून येत. पण हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने एक वेगळीच शक्कल लढवली आहे. भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून या शेतकऱ्याने निसर्गाला पूरक असलेल्या फळाची लागवड करण्याचं ठरवलं आणि या लागवडीवर आज तो लाखोचं उत्पादनही कमवतोय. या शेतकऱ्याच्या यशाबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केलसुला येथील आत्माराम भुतेकर असे या शेतकऱ्याचं नाव. सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणं अवघड झालंय. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ, या सर्व बाबीला हताश न होता भुतेकर यांनी भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून सीताफळ लागवडीवर भर दिलाय. आपल्या 1.5 एकर शेतात त्यांनी 450 सीताफळाची झाड लावली. त्यांना रवी भुतेकर आणि अमर भुतेकर ही दोन मुले आहेत. ते त्यांच्या शेतात खरीपातील सोयाबीन, तूर, कापूस, हळद ही पिकं घेतात. मात्र आता त्यांनी या पिकाला फाटा देत सीताफळ लागवड केली आहे. आपल्या 1.5 एकर शेतात त्यांनी सीताफळ तसेच 1/2 एकर शेतात लिंबोनीच्या झाडांची लागवड केली आहे. इतकंच नाही तर उन्हाळ्यात पिकांना पाणी कमी पडू नये म्हणून त्यांनी त्यांच्या शेतात 60x80 चं मोठं शेततळ देखील तयार केलंय. आत्माराम भुतेकर यांनी NMK गोल्डन या जातीच्या सीताफळाची 2018 लागवड केली. या जातीच्या सीताफळाचं वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणात फळ धारण क्षमता आणि फळ तयार झालं तरी ते देठ सोडत नाही. एक फळ 500 ते 700 ग्रॅम पडत. लागवडीनंतर फक्त 4 वर्षात फळ लागायला सुरुवात होतात. केलसुला हा डोंगरी भाग आहे. इथे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणि तापमान अधिक असत. डोंगराळ भाग असल्याने इथे रानटी जनावर मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी करतात. मात्र सीताफळाच्या पानाचा उग्र वास असल्यामुळे कोणतंही रानटी जनावर ते खात नाही. आतापर्यंत त्यांनी या लागवडीतून लाखोंचं उत्पन्न कमवले. तसेच त्यांनी वेळोवेळी सेनगाव येथील कृषी विभागाचं मार्गदर्शन देखील घेतले. आत्माराम किसनराव भुतेकर, गाव केलसुला. आणि ही NMK गोल्ड या जातीच्या झाडाची लागवड केलेली. तर आम्हाला मार्गदर्शन आमच्या मेहण्याचं भेटले. त्यांनी तिथं गट शेती केलेली आहे. त्यांची 10 म्हणजे गट एका गटातमध्ये त्याचे 5-25 लोक आहेत. त्याचं 1000 एकर सीताफळ हेच. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे केलं. म्हणलं मग त्यांनीच आम्हाला रोपं आणून दिले गोरमाळ्यावर. तिथून रोप आणून मग त्यांनी सांगितलं 16x8 लागवण करा. 16x8 अंतर ठेवलं. 1.5 एकरात आमचे 450 झाडं बसलं. 1/300 झाडं बसते. तर अशी सूर्यथळ लाईन लावायचं सांगितलं त्यांनी. गेल्या वर्षी 4थं वर्ष होतं. यावर्षी 5वं वर्ष. गेल्या वर्षी 50 कॅरेट निघलं होतं आमचं. असं आता यावर्षी आम्हाला जवळपास आज 1 लाख रुपयाचं उत्पन्न झालं याच्यात. आता आम्ही ही फळबाग लागवड केली अशी इतर शेतकऱ्यांनी करायला काही हरकत नाही आणि करायला पाहिजेत. जैविक खतानं कसं झाडं लवकर मोठाले होतात. त्याला ड्रीपद्वारेच खत देतात ते. असं वरून आपल्या हातानं द्यायचं काम नाही. त्या मिश्र खतासारखं मला झाडं लावायची होती. झाडं लावण्यासाठी उन्हाळ्यात पाणी पाहिजेत. कारण पहिले 2-3 वर्ष झाडं लहान असतात त्यावेळेस उन्हाळ्यात पाणी लागते त्याला. पहिले बोर घेऊन पाहिले, 400-400 फूट बोर घातला, पाणी उन्हाळ्यात लागलंच नाही. हिवाळी पाणी आहे फक्त. म्हणून मग आम्ही एक शेत तलाव घेतला 25x25 मीटरचा. तर शासनाकडून त्याचं अनुदान भेटलं आम्हाला. ताडपत्रीसाठी 50% भेटले आणि तलाव करण्यासाठी 100% 50,000 अनुदान भेटलं. पण आम्हाला घरूनसुद्धा त्याला 2.5-3 लाख रुपये लागले. पण ते आम्ही घेतलं करून आणि त्याच्यात पाणी साठवलं ते बोरातलं. हिवाळ्यात पावसाळ्यात टाकलं ते. तर उन्हाळ्यात त्याचा उपसा केला आणि सीताफळाला ड्रीपद्वारे पाणी दिलं. असं आता पाण्याची गरज नाही झाडाला. आता याला उन्हाळ्याचा ताणच द्यावा लागतो. फेब्रुवारीच्या पुढं पाणी द्यायचं काम नाही. मग पाखरतोंडी छाटणी केल्यानंतर त्याच्या छाटण्या करावं लागतात. झाडाला गोल बनवावं लागते. झाडं असे तुम्ही जर काहीच नाही केलं तर झाडं नुसत्या काड्या वाढतात वर. त्याला 4-5 छाटण्या करावं लागतात आज शेवटपर्यंत. आणि पुढं न बघ दरवर्षी एकच छाटणी करायचं काम आहे. मेमध्ये पाऊस पडला की त्याला माल येतो. मग तिथून पुढं औषध मारायचे. मग आता कोणी जैविक मारते, कोणी मग आपले
साधी औषध उभारायची. हिंगोली जिल्ह्यातील आत्माराम भुतेकर यांचा शेती व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांचा प्रवास आणि त्यांना प्रेरणा देणारे. केवळ व्यवसाय म्हणून शेतीमधलं ज्ञान पुरेसं नाही तर बाजारभाव आणि काळानुरूप होणाऱ्या बदलासही त्यांनी अभ्यास केलाय. त्यामुळेच या शेतकऱ्याच्या कष्टाला गोड फळ मिळाले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.